शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेमध्ये त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरण याविषयी शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी जे काही प्रश्न विचारलेले होते त्याला उत्तर दिलेले होते। ही माहिती जी आहे त्याचं प्रोसिडिंग तयार झालेलं आहे आणि ती प्रोसिडिंग आता समोर आलेलं आहे। नेमकी काय म्हटलेलं आहे हे आता आपण पुढे बघणार आहोत। तर यामध्ये जवळपास सहा प्रश्न आहे, या सहा प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे तर यामधील पहिलं जे उत्तर आहे तर त्या पहिल्या उत्तराकरिता एकूण चार प्रश्न आहे, ते चार प्रश्नांकरिता एकच उत्तर आहे। ते पहिले चार प्रश्न कोणते आहे ते आपण बघणार आहोत। पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता की राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना 20% व अंशतः अनुदानित शाळा तुकड्यांना वाढीव 20% अनुदान 1 नोव्हेंबर 2020 पासून दिल्यानंतर सदळ शाळा तुकड्यांना वाढीव अनुदान देण्यासंदर्भात वाढीव अनुदान देण्याची मागणी लोकप्रतिनिधी व कर्मचारी करत असल्याचे माहे मे 2022 पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरं आहे का? या पहिल्या प्रश्नाचं उत्तर। त्याचसोबत दुसरा आणखी यासोबत प्रश्न विचारलेला होता असल्यास दिनांक 12, 15 व 24 फेब्रुवारी 2021 रोजीच्या शासन निर्णयामध्ये त्रुटी असलेल्या राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांची त्रुटीपूर्तता झाली असून सदरहून शाळांना व तुकड्यांना अद्याप वेतन अनुदानाकरिता निधी मंजूर झाले नसल्याचेही त्याच दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे का? तिसरा प्रश्न पुढे विचारण्यात आलेला होता असल्यास दिनांक 13 सप्टेंबर 2019 शासन निर्णयातील प्राथमिक 276 माध्यमिक 128 उच्च माध्यमिक 1792 व वाढीव 20%तील 2417 शाळा व 4561 वर्ग तुकड्यांतील 43112 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंत्रालयीन समितीने तपासणी करून यापैकी 33214 पदांना पात्र ठरवले असून तपासणीत प्राथमिक 80 माध्यमिक 52 उच्च माध्यमिक 251 वर्ग तुकड्या 403 तर वाढीव 20% प्राथमिक 79 माध्यमिक 202 व वर्ग तुकड्या 721 यावरील एकूण 5873 पदे किरकोळ त्रुटी दाखवून अपात्र केली आहेत, हे खरं आहे का? आणि चौथा प्रश्न विचारण्यात आलेला होता असल्यास त्रुटीतील शाळांना त्रुटीपूर्ततेसाठी व देण्यात आलेल्या 30 दिवसांच्या कालावधीनुसार त्रुटीपूर्तता करून एकूण 5873 शिक्षक शिक्षकेतर पदे पात्र ठरली तर किरकोळ त्रुट्या दाखवल्यामुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागत असल्याने त्रुटीपात्र शाळांच्या यादीचा शासन निर्णय निर्गमित करणे आवश्यक आहे, हे खरं आहे का? तर या चार प्रश्नांकरिता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या चार प्रश्नांकरिता उत्तर दिलेलं आहे। दिनांक 12, 15, 24 फेब्रुवारी 2021 त्रुटी असलेल्या राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना त्रुटीपूर्ततेनंतर अनुदानास पात्र करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, असं उत्तर या संदर्भात देण्यात आलेलं आहे। म्हणजे वाढीव जे 20% अनुदानाचा प्रश्न आहे त्याविषयी मात्र लेखी कुठल्याही स्वरूपात उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, कोणतंच उत्तर 20% अनुदानासंदर्भात देण्यात आलेलं नाही आहे। त्याच्यामुळं निश्चितच शासनाच्या मनामध्ये म्हणण्यापेक्षा अधिकाऱ्यांच्या मनामध्ये नेमकी काय आहे हे याच्यातून स्पष्ट होते। पुढचा पाचवा जो प्रश्न आहे असल्यास मंत्रालय मुंबई येथे प्राप्त 3961 अघोषित शाळा व नैसर्गिक वाढ तुकडी प्रस्ताव अनुदानास पात्र घोषित करण्याबाबत कार्यवाही करून कोरोना काळात विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती असल्याने शैक्षणिक वर्ष 2018-19 पटसंख्येनुसार संच मान्यता ग्राह्य धरण्याबाबत शासनाने कार्यवाही केली आहे, हे ही खरे आहे काय? तर या प्रश्नासंदर्भात उत्तर दिलेलं आहे होय, अघोषित शाळा नैसर्गिक वाढ तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्याचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून शासनास प्राप्त झालेला आहे। शासनास प्राप्त प्रस्तावानुसार सदरहून शाळा अनुदानासाठी पात्र ठरवण्याकरिता सन 2018-19 वर्षाची संच मान्यता ग्राह्य धरण्यात आली आहे। म्हणजेच
त्रुटी पूर्तता आणि अघोषित शाळेंची सर्व माहिती जवळपास आता मंत्रालय स्तरावरती आहेत हे याच्यातून स्पष्ट होते. 6वा प्रश्न विचारण्यात आलेला होता, असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कायम शब्द वगळलेल्या सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय व वर्ग तुकड्यांना शासनाने निश्चित केलेले अनुदानाचे प्रचलित धोरण लागू करण्याबाबत तसेच शाळा तुकड्यांना वाढीव अनुदान देण्याबाबत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाचे कारण काय आहे, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी प्रचलित धोरणाविषयी प्रश्न विचारण्यात आला, तर त्याविषयी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काय उत्तर दिलं, तर उत्तर अत्यंत अधिकाऱ्यांच्या शैलीमध्ये उत्तर या ठिकाणी लेखी उत्तर पाहायला मिळत आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे असं उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. एक म्हणजेच काय, तर त्रुटीपूर्तता अघोषितची माहिती ही मंत्रालया स्तरावरती आहे हे याच्यातून स्पष्ट होते. त्यानंतर वाढीव 20% अनुदान देण्याविषयी कुठलीच माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे. त्याच्यानंतर प्रचलित धोरण लागू करण्यासंदर्भात नेहमीचं जे सकारात्मक वाक्य आहे की याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, परंतु ते कधी कृतीत आणणार, एका वर्षात आणणार का 10 वर्षात आणणार का 20 वर्षात आणणार, याची मात्र टाईमलाईन ही देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळं निश्चितच आता येत्या काळामध्ये काय होतं आहे, कशा पद्धतीने हे प्रश्न सुटणार आहे, याची देखील माहिती समोर आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत.